स्पष्ट कर लिया। खरं म्हणजे त्यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या राजवटीला कंटाळून किंवा भारतीय जनता पार्टीकडून ज्या पद्धतीने अन्याय अत्याचार होतोय हे सर्वप्रथम जर त्याला कोणी आवाज फोडला होता तर तो सन्माननीय एकनाथ शिंदे यांनी फोडला होता। आणि त्यामुळे कल्याण महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला जाहीर सभेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या जाताला कंटाळून मी राजीनामा देतोय मंत्रिमंडळ मंत्रिपदाचा हे त्यांनी जाहीर सभेमध्ये केलेलं वक्तव्य आणि ताबडतोब त्यांनी तसा राजीनामा उद्धवजी ठाकरे साहेबांकडे दिलासुद्धा होता। आणि त्यामुळे अशोकराव चव्हाण जे बोलले ते खरं आहे की आत्ता जरी भाजपा जवळचा असला तरी त्यावेळेला भाजपाच्याच जाताला कंटाळून मंत्रिपदाचा राजीनामा देणारे पहिले मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा उल्लेख सर्वांना म्हणजे यांचं नाव होतं हे सर्वांनाच माहिती आहे। नाही शिष्टमंडळ वगैरे घेऊन गेले तर काय पूर्ण त्याची मला माहिती नाही आहे, परंतु बीजेपीच्या त्रासाला कंटाळून आवाज उठवणारे पहिले मंत्री म्हणजे एकनाथ शिंदे होते। आणि त्यावेळी त्यांनी आग्रह धरला होता की ह्या बदमाश भारतीय जनता पक्षाला तुम्ही काढून टाका, मी त्यांच्या मंत्रिमंडळात राहू शकत नाही। देवेंद्र फडणवीसांच्या विरुद्ध खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी आकांडतांडव केला होता आणि त्यावेळेला सुद्धा उद्धव साहेबांनी त्यांची समजूत घातली होती की आपला नैसर्गिक मित्र आहे, आपण त्यांच्यावर काम करतो, काय चुकलं असेल तर आपण समजून सांगूया। आणि मग त्यांनी तो राजीनामा मागे घेतला होता। पण भारतीय जनता पक्षाचा त्रास कसा असतो, जाच कसा असतो हे उघडपणे सांगणारे त्यावेळचे एकनाथराव शिंदे। आत्ता त्यांच्याजवळ एवढे कसे काय गेले हे फक्त ईडीचेच डायरेक्टर सांगू शकतील।